नमस्कार, मला आवडलेले विचार भाग 5 मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। फक्त जिद्द पाहिजे या जगात, अशक्य असे काहीच नाही, अशक्य असे काहीच नाही। नवे विक्रम तीच माणसं बनवतात जी जगानं निर्माण केलेल्या नियमात अडकून राहत नाहीत, अडकून राहत नाहीत। अनजान होना शर्म की बात है, लेकिन सीखने की इच्छा न होना यह शर्म की बात है, शर्म की बात है। ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही, आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही, भगवंत समजणार नाहीत। ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करत राहतो, त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडत असते, सर्वोत्तम कार्य घडत असते। नशीब हे लिफ्ट सारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना आहे। लिफ्ट कधीही बंद पडू शकतं, पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो, वरच घेऊन जात असतो। यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका, आणि कष्टाला घाबरू नका, कष्टाला घाबरू नका। वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी, पण जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी, वेळ बदलण्यासाठी। आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात, फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात, हृदयात फक्त आपलेच दिसतात। यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी मेहनत महत्वाची असते, मेहनत महत्वाची असते। गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानविन जगिन होई सन्मान। जीवन भवसागर तराया, चला वंदूया गुरुराया, वंदूया गुरुराया। आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात, 1000 लोक लक्ष ठेवून असतात। पैसा नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो, जास्त गरीब असतो। वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा। भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देत, खात्री देत नाही, खात्री देत नाही। सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये मिसळू नका, मिसळू नका। नम्रपणा हा गुण सर्व गुणापेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे। तो ज्यांच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो, नक्कीच यशस्वी होतो। माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानीच होत असते, कर्मानीच होत असते। जोपर्यंत तुम्ही काहीच नसता त्यावेळी तुमचा सल्ला पण मनावर घेत नाहीत, पण कर्तबगार बनलात तर तुमचं कर्तृत्व उदाहरण म्हणून घेतात, उदाहरण म्हणून घेतात। शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्दांना नाही विसरत, शब्दांना नाही विसरत। मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी, अशी नाती हवी। भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो, तोच खरा मनाचा आत्मविश्वास असतो, आत्मविश्वास असतो। कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरं असलं, तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही। आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधी विसरू नका,
कारण इथे सुईचे काम असते, तेथे तलवार कधीच चालत नाही, कधीच चालत नाही। मनापासून केलेले प्रेम, विश्वासाने दिलेली साथ, सुखदुःखात केलेली सोबत, मीपणाचा केलेला त्याग, एकमेकांचा केलेला आदर, वेळ प्रसंगी घेतलेली माघार, हीच आहे यशस्वी संसाराची गुरुकिल्ली, यशस्वी संसाराची गुरुकिल्ली। समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे। ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाहीत। एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात। आयुष्याची गणित खरं तर बोटावर सोडवणे इतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवितात। जन्मापासून मरेपर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही। स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय। चढाओढ या शब्दाचा अर्थ आपण किती उलटा लावतो। कोणी वर चढताना दिसला तर लगेच खाली ओढायला लावतो। नातं कोणतंही असो, त्या नात्यातून मिळालेली प्रेमळ साथ 100 धावांचं दुःख दूर करत। मनुष्याची मुद्रा म्हणजे त्यांचा जीवन ग्रंथ। त्या जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा उमटलेल्या असतात, काही अस्पष्ट तर काही खोलवर असतात। सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील। जर ते आलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार। जीवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा कुणाला कधीच प्रयत्न करू नका, कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासावर। समाधान हे वैभव असून अंतःकरणाची संपत्ती आहे। ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो। दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्यांचे पोट कधीच भरत नाहीत आणि वाटून खाणार कधी उपाशी मरत नाही। जीवन खुश राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणाकणाने कमी होत जाते। जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात। कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी लोक कारण कधी सांगत नाहीत। प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येतो। आयुष्य सरळ आणि साधा आहे। ओझा आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच। बुद्धिमान लोक आपला वेळ अध्ययन अध्यापनात व्यतीत करतात, तर मूर्ख लोक आपला वेळ व्यसन झोप व कलह यात मध्ये व्यतीत करतात।